भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामध्ये बिबट्याची कातडी विकण्याचा प्रयत्नात असलेल्या 6 लोकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। या आरोपींकडून बिबट्याची कातडी आणि जबडा जप्त करण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये बिबट्याची कातडी विक्री करण्याची ही पहिलीच घटना आहे। विशेष म्हणजे यामध्ये 2 उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे। साकोली येथील 4 व्यक्ती ह्या बिबट्याची कातडी नागपूर येथील लोकांना विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी सापळा रचला होता। यावेळी आरोपींनी बनावट खरेदीदार असणाऱ्या पोलिसांना सायंकाळी बोदरा ते पिंडकेपार रस्त्यावर बोलवलं। आरोपींनी कातडी दाखवताच पोलिसांनी दुर्योधन गहाने, पंकज दिघोरे, लक्ष्मीकांत नान्ने, योगेश्वर गहाने या 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। पोलिसांनी या आरोपींकडून 25 लाख रुपयांची बिबट्याची कातडी, 3 दुचाकी, 4 मोबाईल हँडसेट आणि 1 लाख किमतीचा बिबट्याचा जबडा असा एकूण 27,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या 6 आरोपींना पुढील कारवाईसाठी वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे। काल एक माहिती मिळाली होती वृत्त बातमीदारामार्फत की साकोलीत काही जण वाघाची कातडी विकण्यास सौदा करत आहेत। त्यानुसार आम्ही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही साकोलीत जाऊन विविध पथकं तयार करून ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये ही जी कातडी विकणारे आहेत हे आम्हाला अलगद सापडले। हे बोदर ते पिंडकेपार रस्त्यावर जो जंगल परिक्षेत्र आहे त्या एरियामध्ये आम्हाला हे 4 इसम मिळून आले। त्यात वेषांतर करून आम्ही लोक पाठवले होते बनावट घरात बनवून आणि त्यांच्याशी सौदा करून त्यांना विकत असतानाच आम्ही रंगात अटक केली। त्यामध्ये जवळपास 4 इसम घटनास्थळी सापडले। त्यांच्यामुळे वाघाची कातडी, त्यांनी वापरलेले मोबाईल्स आणि मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर पुढच्या तपासात आम्ही दुसऱ्या 2 इसमांना अटक केली की ज्यांनी लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांच्या शेतात लावलेल्या इलेक्ट्रिक करंटला अडकून तो लागून स्पर्श होऊन तो बिबट्या मरण पावला होता। त्यांनी त्याची कातडीने वयो वेगवेगळे केले होते आणि ते विकण्यासाठी ह्या 4 इसमांकडे दिले होते। प्रशांत पिसे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा।